राजांचं और 350 वर्षाच्या नंतर सुद्धा माझा राजा हा प्रत्येकाच्या हृदयात प्रत्येकाच्या मनामनामध्ये आजही जिवंत आहे. नाहीतर बघा ना, तत्कालीन काळामध्ये दादा कैक राजे शूर होते, तत्कालीन काळामध्ये कैक राजे पराक्रमी होते, पण सर्वोत्तम राजे होते. पण याच्यामध्ये माझ्या राजांचं चारित्र काय सांगते ऐकून घ्या. जो शूर आहे तो पराक्रमी असेलच असं नाही, जो पराक्रमी आहे तो चारित्रवान असेलच असं नाही, पण सर्वोच्च कोटीचे पराक्रमी पण सर्वोच्च कोटीचे चारित्रवान म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. अजिबात नाही हो, पण हा चक्रानी कल्याणच्या लुटीमध्ये आमच्या आबाजी सोंदेवाला कल्याणच्या सुभेदाराची सून लावली. लावण्यावरती रावणाची खान आरसपणी असणार सौंदर्य त्या स्त्रीचं काय बोलावं, त्या स्त्रीबद्दल काय सांगावं, तिचं सौंदर्य जणू काही भगत 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 भगतच राहावा अशी स्त्री आबाजी सोंदेवांनी महाराजांच्या पुढ्यात उभी केली. तसं त्या स्त्रीच्या डोळ्यामध्ये आसवांच्या घराघरा दहा द्यायला लागल्या, तशी ती स्त्री रडायला लागली, तशी ती स्त्री या ठिकाणी रडत असताना म्हणायला लागली, अरे हा सुद्धा राजा आहे, हा सुद्धा मला भोगल्याशिवाय सोडणार नाही, अरे हा राजा हाही राजाच आहे का. आता आमच्या अनेक राजांनी यांच्यावरती अन्याय केले, अत्याचार केले, त्यांच्या बाळबापुरांना बातवलं, हा सुद्धा तैसाच राजा असेल. आणि त्याच व्यक्तीला महाराजांच्या पुढ्यात उभी केलेली सून ही महाराजांच्या पुढ्यात आली, कल्याणच्या सोलदाराची सून आहे. त्याच व्यक्तीला राया रावाने सांगितलं, राज नजराला हाय मुठीमध्ये गावलीया. तसं महाराजांनी त्या स्त्रीकडे पाहिलं डोळ्याच्या या ठिकाणी ऐकून घ्या, महाराजांनी त्या स्त्रीकडे पाहिल्याच्या नंतर हाताच्या मुठी महाराजांनी आवळल्या गेल्या, डोळे लाल गुंड झाले, चेहरा रागाने लाल झाला. आणि या चुकीला महाराजांनी सांगितलं, पंत काय बोललात, राज लुटीमध्ये गावली या लुटच की राज, पंत या लुटाने जर एक शब्द बोलाल पातक तुमच्या मस्तकी लागेल, पंत पर राज त्यांच्या कैक लोकांनी आपल्या बाया बापड्या बाकवल्यात राजा, पण ते पैसे होते म्हणून आम्हाला स्वराज्य निर्माण करावे लागले, पण जर ते पैसे नसते आम्ही असे स्वराज्य निर्माणच नसते केले, पंत पर राज पंत या उपर बोलले नाही. महाराजांनी त्या स्त्रीच्या चेहऱ्याकडे पाहिलं, तसं महाराजांनी स्मित हास्य केलं, आणि महाराजांनी त्या स्त्रीच्या चेहऱ्याकडे पाहिल्याच्या नंतर महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर आल्या, या औसाब कोण गावच्या, या औसाब कोण गावच्या म्हणता क्षणी रडणारी स्त्री शिळा फसायला लागली, काय राजा ऐसा ऐसा राजा शत्रूच्या स्त्रीलाही आईचा दर्जा देतो, ऐसा ऐसा राजा काय राजा उठ प्रजाले राज शिवाजी उठ प्रजाले राज शिवाजी रुपयोगीच बघून आई म्हणून परत केली सुभेदाराची सून, आई म्हणून परत केली सुभेदाराची सून, ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा हे उगाच नाही हो, माझ्या राजांचं वर्णन आहे.